नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची दिल्ली निवासस्थानी शुभेच्छा भेट। बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात आगरी कोळी समाजाचे भिवंडीतील खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याने संपूर्ण भिवंडी कल्याण परिसरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून पंचायत समिती, जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पदही भूषवून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रभावीपणे काम करणारे कपिल पाटील यांची देशाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवड केली। हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। कपिल पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज दिल्ली येथे जाऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार तथा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। यावेळी सोबत जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, संतोष शिंगोळे, गौरव गुजर, स्वप्नील काटे, डॉक्टर पंकज उपाध्याय, सुनील पांडे, अभिजीत दुर्वे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। टिटवाणूसाठी व्हिडिओ अर्ट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।